महिलांच्या विकासात धर्मस्थळ संस्थेचे कार्य कौतुकास्पद. आमदार गणेश हुक्केरी, मलिकवाड येथे धार्मिक सभा उत्साहात. प्रत्येक कुटुंबात महिलांची भूमिका भवितव्य ठरविणारी असते. याच महिलांना सबल बनवण्यासह आर्थिक सुबकतेबरोबरच सर्वांगीण विकासासाठी केलेले धर्मस्थळ संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार गणेश हुक्केरी यांनी केले. ते मलिकवाड येथील सरकारी शाळेच्या पटांगणावर धर्मस्थळ ग्रामीण विकास संस्थेकडून आयोजित धार्मिक सभा आणि सामूहिक सत्यनारायण पूजा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले, चिक्कोडी सदलगा मतदारसंघातील हजारो महिलांच्या विकासासाठी माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनानुसार शासकीय निधीबरोबरच अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीनं अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. याचाच साथ देत मतदारसंघात सुसज्ज आराखड्यानुसार कार्यरत असलेल्या धर्मस्थळ संस्थेमुळे आपल्या मतदारसंघातील महिला समाजाच्या प्रवाहात प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे समाधान आहे. आगामी काळातही महिलांच्या विकासासाठी आपली साथ सदैव आपल्या पाठीशी खंबीर असल्याचे सांगितले. मतदार निमदू कुठे फार ओन विश्वास येते, ओन सहकार येते. निम सहकार देता इवत ही कृष्णावळी आगबोदु, दूधगंगा वळी आगबोदु, ही नम ऐन नीव गडी भागदाग देव इवत ऐन अभिवृद्धि माडिदेव ನಮ್ಮ ನಾಯಕರ ಪ್ರಕಾಶನ್ನ ಉಕ್ಕೇರಿ ಮತ್ತು ನಾವು ಕೂಡಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಬಹುತೇಕ ನಮ್ಮ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಸುಂದರ ಊರ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯಾವುದರ ಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲ್ಗ ಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ ಅಂತ ನಾನು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ಏನು ಎಲ್ಲ ದಂಪತಿ ಕೂಡಿ ಇವತ್ತೇನು ಪೂಜಾನು ಮಾಡಿದರು, ದೇವರು ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕು. ನಿಮ್ಗೇನು ಇವತ್ತ ಧರ್ಮಸ್ಥಳದವ್ರು ಯಾಕಡೆ ಮಂಜುನಾಥ್ ದೇವರದ ನಾ ಧರ್ಮಸ್ಥಳದಾಗ ಹೋದ ತಿಂಗಳು ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ದರ್ಶನ ತಗೊಂಡ ನೇರವಾಗಿ ಆ ಭಾಗದ ಯಾವ ರೀತಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗೈತಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಗಮನ ಹರಿಸಿರ್ತೀನಿ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತ ಶೆಟ್ಟಿಯವ್ರು ಹೇಳಾಕತ್ತೀರಿ ನಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿ ಮೇಲೆ ಏನು ಒಕ್ಕೂಡುಗಾರ ಕೂತಾರ ಯಾಕಡೆ ಅವರು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅವ್ರನ್ನ ವರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಟೈಲ್ ನೋಡಿನಿ ಯಾಕಡೆ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಸಲಹೆ ಸುಮಾರು ಮಲಿಕವಾಡದಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ ಬರೀ ಊರಾಗ ಮಲಿಕವಾಡ ಅಂತ ಗ್ರಾಮದಾಗ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಸಕಾಳಿ ಸಾಮೂಹಿಕ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜಾ ಪಾರ ಪಡ್ಯಾತ ಅಲ್ಲಿ ಯಾನಂತರ ಆಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮಹಿಳಾಂಕಡೂನ್ ಸ್ವಾಗತ ಗೀತ ಆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಗೀತಾಚೆ ಸಾದರೀಕರಣ ಕರೆ. ಯಾನಂತರ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸುರುವಾತ್ ಕರೆ. ಯಾವೇಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ದೇಶನ ಬೋಲ್ತಾನ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಸ್ಥೆಚೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಚಾಲಕ ಕೃಷ್ಣ ಟಿ ಯಾನಿ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಸ್ಥೆಕಡೂನ್ ರಾಬವಣ್ಯ ವಿವಿಧ ಯೋಜನಾಂಚಿ ಮಾಹಿತಿ ದೇತ್. ಚಿಕ್ಕೋಡಿ ವಿಭಾಗದ ಮಹಿಳಾನ ಆರ್ಥಿಕ ವಿಕಾಸಾಸಾಠಿ ಸುಮಾರೆ 75 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕರ್ಜ ವಿತರಣ ಕರ್ಯಾತ ಆಲ್ಯಾಚೆ ಸಾಂಗಿತ್ಲೆ. ಸದರ ಕರ್ಜ ಯೋಜನಾಂಚಾ ಲಾಭ ಘೇತ್ ಸುವ್ಯವಸ್ಥಿತ ರೀತ್ಯ ಮಹಿಳಾನಿ ವಿಕಾಸ ಸಾಧಲ್ಯಾಚೆ ಸಮಾಧಾನ ಸಂಸ್ಥೆಲಾ ಆಹೆ ಅಶೀ ಗೌರವೋದ್ಗಾರ ಕಾಡಲೆ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಬಾಳಸಾಹೇಬ ಪಾಟೀಲ್ ಮನಾಲೆ, ಮಲಿಕವಾಡ ಪರಿಸರಲಾ ಸದನತೆಚೆ ಪೂರ್ವಿಪಾಸೂನಚ ವರದಾನ ಮಿಳಾಲೆ ಆಹೆ, ತರಿಹೀ ಆಣಖಿ ಹೈಟೆಕ್ ವಿಕಾಸ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ವಿವಿಧ ಯೋಜನಾ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಸ್ಥೆಕಡೂನ್ ಕಾರ್ಯಾನ್ವಿತ ಝಾಲ್ಯಾ ಆಹೆತ್. तुम्हाला काही एवढं स्पष्ट मला ऐकायला मिळालं नाही. कर्ज असेल, अनुदान असेल, त्याची जी परतफेडची जी काही कारवाई आहे ते आमच्या भगिनी करतीलच ह्यात काही शंकाच नाही. पण त्यासाठी लागणारी जी काय आता गरज आहे ती ग्रामपंचायत सह पूर्ण ग्रामस्थ तुम्हाला सहकार्य करतील. 1 कोटी असून त्याच्याहून जास्त तुमची कपॅसिटी आहे आम्हाला माहिती आहे, तरी पण द्यायची हे असेल तर गुंतवणूक करायला काही अडचण नाही. त्याचप्रमाणे या जसं महिलांना तुम्ही आर्थिक सहकार्य करताय. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्षा अनिता इंगळे, संभाजी पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास व्यासपीठावर सदलगा पूरसभेचे स्थायी समितीचे अध्यक्षा विजयालक्ष्मी नवले, मंगल खोत, सुमन शिकरे यांच्यासह यक्संबा सदलगा मलिकवाड वडगोल नंदी नंदीवाडी भैनाकवाडी परिसरातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अनिल दावणी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.